पहिला सामना आणि हा पहिला चेंडू सने निगडे याचा सामना करेल ते सागर नवगणे पाहू या निर्णय करूया बरोबर मॅच मधील सामन्यामध्ये सागर नवगणे आणि संकेत निगडेकर काय करत प्लेयरचा डिमांड आहे चालू करा सने निगडे याचा पहिला चेंडू यूट्यूबला जाती व्हिडिओ भाई आणि खनखनी चौथा संघाची धावसंख्या चार पहिले षटक चालू निगडे तर सामना करतो सागर नवगणे नौ स्ट्रायकर संकेत निगडेकर पुढचा चेंडू वाईट पाच आकड्यावर पहिले षटक प्रगती पथावर पुढचा चेंडू सनी निगडेचा सामना करेल तो सागर पुन्हा एकदा अवन उच्च चेंडू सनी याचा सामना करतो सागर पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने परंतु कॉपाची टीम लय त्याला नल्ली म्हटली आणि फॉर्म मध्ये नाहीत मी चांगले प्लेयर होते पुढचा चेंडू सनी निगडेचा सामना करेल तो सागर रघुजा पोरगा पुन्हा एकदा सनीचा पुढचा चेंडू सामना करेल तो सागर सनी पाहूया काय करतो या षटकामध्ये तीन चेंडू आतापर्यंत सामना केलाय पुन्हा एकदा सनी निगडेचा सामना करेल तो सागर सनी तू सागर पुढचा चेंडू पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे आयोजन केले ते टिटेगर प्रीमियम लीग वाटिवामध्ये पुन्हा एकदा खनखनी चौकार पुढचा चेंडू सनी निगडेचा सामना करेल सागर पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा गटवलेला चेंडू एक धावेची बाईट साठी पुढचा चेंडू सनी निगडेचा सामना करेल तो सागर पुढचा चेंडू अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा टॅप आणि आकड्यावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17 17 पुढचे षटक नऊ नाथ नऊ गणे पुढचा चेंडू उत्कुडाचा फटका एवढं उत्कुड क्षेत्रक्षण एक धाव घेण्यात यशस्वी संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक टाकतोय तो नऊ नाथ नऊ गणे पुढचा चेंडू उत्कुडाचा टॅग वन डे साठी घडवलेला चेंडू एक डावीची नऊ नाथ नऊ गणे पुढचा चेंडू उत्कुड फटका उत्कुडाचं क्षेत्रक्षण भैयाच बरोना गेटचे सर्व प्लेयर्स मैदानामध्ये यायचे आपला सामना चालू होणार आहे तेवढ्यात आणि हा हवाई वर खर्च गेला धावसंख्या जाऊन पोहोचते 24 आकड्यावर जर पुन्हा एकदा नकारात्मक चेंडू घेतली तर सूरज नवगणे पाटील यांच्याकडून 501 रुपयांचा रोख पारदर्शी पुन्हा एकदा नकारात्मक चेंडू आणि खनखनी चौकार निर्धाव चेंडू टाकले होते परंतु जसा सागर स्ट्राईक वर आला तसे धन्यवाद नवनाथने जवळजवळ 14 धावा खर्च केलेत कालचं जेरीचं रेकॉर्ड मोडतो की काय हे पाहणं आता उत्सुकतेचं राहील परंतु स्वतःच्या चेंडूवर अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करून करेल तो सागर पुढचा चेंडू पुन्हा एकदा वन डे साठी घडवलेला चेंडू एक धावेची भर धावसंख्येने 1 वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते 37 या चेंडू अथर्व निगडे याचा सामना करेल तो सागर नऊ गणे बरोबर 8 बसलं संघामध्ये पुढचा चेंडू अथर्व निगडे याचा सामना करेल तो सागर नऊ गणे पाहूया काय करतो आपल्या या षटकामध्ये अथर्व निगडे पुढचा चेंडू पुन्हा एकदा हवाईवर पासून कॅन पकडून मैदानाच्या बाहेर सामना पाहण्यासाठी सज्ज स्कोर झालाय 39 पुढचा चेंडू पुन्हा एकदा अवांतर वाईटचं सुरुवात एकदा धावसंख्या 41 या आकड्यावर बिनबाद 41 पुढचा चेंडू अथर्व निगडे याचा सामना करेल तो सागर नऊ गणे अथर्व तो सागर पुन्हा एकदा हवाई पाय गोपाळ नऊ गणे त्यांच्या टीम देताना आणि तेवढ्याच लागेल स्टंपच्या पाठी येताना पुढचा चेंडू 42 धावा धावपट्टीवर 42 धावा झाले धावपटकावर पुढचा चेंडू शुभम वाडकर याचा उत्कुडाचा फटका आणि तेवढेच उत्कुडाचं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल या क्षेत्ररक्षकाचं
पुढचा चेंडू शुभम वाडकर याचा सामना करेल तो सागर पुन्हा एकदा शुभमने ही वाईट धावसंख्या जाऊन पोहोचते गोपाळ रौगणे स्वतः गोलंदाजीसाठी येतील काय काही चेंडू बरोबर पुढचा चेंडू शुभम वाडकर याचा सामना करेल तो सागर पुन्हा एकदा नकारात्मक चेंडू शुभम वाडकर चा सामना करेल तो सागर उत्कृष्ट फटका एकटा फिल्डिंग मध्ये पुढचा चेंडू अतिशय उत्कृष्ट सागर रोगण्याच्या वैयक्तिक 29 धावा बाकीचे सगळं एक्स्ट्रा धावा गोलंदाजाची पण 50 चान्स आहे आणि फलंदाजाच्या सुद्धा 50 होण्यासाठी चान्स आहे. पुढचा चेंडू शेवटचे षटक टाकून येतोय तो भैया. तर भैयाने 3 विकेट घेतले तर त्याचे काका पप्पू चेंडूने त्याकडून 1,001 रुपयांचं मार घोषित आलं तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा अवंतर रावीची बरं एवढा कमावतोय आमच्या तिकटीचा पैसे ते कुठे धावसंख्या झाली 70 या आकड्यावर. पुढचा चेंडू भैयाचा पुन्हा एकदा कटवलेला चेंडू निर्धाव चेंडू झाले. पुढचा चेंडू भैयाचा सामना करेल तो सागर नवगणे. उत्कुडाचा चेंडू निर्धाव स्वरूपाचा चेंडू तरी चालू करायचा आहे. पुढचा चेंडू भैया याचा सामना करेल तो सागर नवगणे. पुन्हा एकदा उत्कुडाचा फटका परंतु सलग 3 डॉट टाकलेत ते भैयाने. अतिशय उत्कुडाची गोलंदाजी करतोय तो. पुढचा चेंडू भैयाचा सामना करेल तो सागर नवगणे. पुन्हा एकदा उत्कुडाचा फटका आणि कणकणीत चौका. पुढचा चेंडू टाकल्यासाठी संग्रामचा पुढचा चेंडू वापरण्यासाठी सुरेख चेंडू त्यावर टॅप मारलाय देवी. देवीच सुंदर क्षेत्ररक्षक देवी देवी रावडे पॉइंटला कसं काय थांबलाय तुम्ही टोपे एक सारख्या घातल्या. मला वाटलं सागर जाते तिकडे आणि रुपेश इथे. रमजा पुढचा चेंडू अथर्वसाठी रुपेश रावडे यांना वारंवार फिल्डिंग वरून बदललं जात आहे. वारंवार प्रमोशन दिलं जात आहे त्यांना फिल्डिंगच्या जागेवर. प्रमोशन का डेमोशन आहे. संग्रामचा पुढचा चेंडू उत्कण्याचा प्रयत्न निर्धाव सर्वांचा चेंडू. इलेव्हनचे कॅप्टन नरेंद्र दळवी यांचं हार्दिक स्वागत. सुरेख फटका आणि चौकाचे मालक रमेश नाना निगडे यांचं या ठिकाणी स्वागत. फटकण्याचा प्रयत्न आणि वी के आणि आता स्ट्राईक वर आलेला आहे तो दोन्ही गांधी पब्लिक चा वाटचा जसा 61-66 बॉलिंग ला सागर प्रत्या सागर भय.
श्रीकृष्ण शॉट, एक पाय उचलून एका पायावरती शॉट मारलाय नवनाथने. बेताज वास शॉट आहे श्रीकृष्ण शॉटचा आणि छकड्याचा पहिल्या टीपीएल साठी तब्बल एक महिना आधी त्याने जिम लावलेली बायसेप बनवले टॅप मारायला बबले कुठे पण बॉल संघाची डाव संघ बॉल बॉल अरे पीचवरची सर्व्हिस धूळ साफ होऊन जाते आणि हा फाटी टी शर्टच्या पॅन्ट टी जीन्सचा शर्ट चांगला वाटेल कारण संकल्पनेचे अध्यक्ष सोने डीजे बारा खरं चाललं आणि तिसऱ्या षटकात घेऊन आला आहे तो डेव्हिस. डेव्हिसचा पुढचा चेंडू सनीसाठी लल्लू पंजी चेंडू वा रुपेश द्रावड दर्जेदार क्षेत्ररक्षण कॅच पकडली छकड्याची डेव्हिसचा पुढचा चेंडू वंटीसाठी कटवलेला चेंडू देवींचा पुढचा चेंडू शिवम सुरेश पटका योगराज स्वस्त ऋतुराज क्षेत्ररक्षण संकेत मिनी हेलिकॉप्टर वाईटचे झालेत का काय याचे आलेच नाहीत वाटत त्यांना वाईटचेच की बॅट व्हिडिओ कसे काढते ते काय चिटिंग वगैरे झाले चेक कर अंपायर डिसिजन विरुद्ध हेलिकॉप्टर मिनी आणि संग्राम गचाळ क्षेत्ररक्षण अतिशय गचाळ हा प्लेअर 12 महिने ग्राउंड वर असतो दिवसातले 25 तास तरी खेळतच असतो तरी पण एक कॅच भेटा ना तुम्हाला घ्या वाटेल ते किती पाहिजे बॉल की साड्या किती बॉलला किती पाहिजेत.